मुंबईत उद्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक असेल. विद्याविहार ते ठाणे आणि पनवेल ते वाशी मार्गावर उद्या मध्य रेल्वेनं ब्लॉक घोषित केलाय. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही लोकल आणि मेल एक्सप्रेस 15 मिनिटं विलंबानं धावतील. मुंबईकरांसाठी एसी डबल डेकर ई बस पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. कुर्ला ते सांताक्रूज या मार्गावर ही बस धावेल. सुरुवातीला केवळ 5 बसेस प्रायोगिक तत्वावरती धावतील. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर लवकरच 20 ठिकाणी विशेष सुविधा उभ्या केल्या जातील. त्यासाठी जमीन मालकांकडनं जमिनी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. हॉटेल, मार्केट, पेट्रोल पंप उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 10वी 12वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांवरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी 13 फेब्रुवारीला मोर्चा देखील काढतील. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप. सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. पुकारण्याचा इशारा शिक्षकेतर संघटना महामंडळानं दिलाय. राज्यातील 1,10,000 अंगणवाड्यांमध्ये 32,000 सेविका आणि मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 मार्च पूर्वी ही भरती होणार आहे. भरतीसाठी महिला उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणं बंधनकारक असेल. 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात नवी पनवेलमधील नागरिक आक्रमक झालेत. उत्कर्ष समितीनं उद्यापासून साखळी गाव बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सिडको नैना प्रकल्पातनं शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पुण्याच्या लोहगावात नागरिकांचे महानगरपालिकेविरोधात उपोषण सुरूच. उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आले होते, मात्र अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. पुण्यात कात्रज चौकात वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. कात्रज चौकात होणारा उड्डाणपूल शिवसृष्टी आंबेगाव पासून खडीमशीन चौकापर्यंत नेण्याच्या मागणीसाठी कात्रज विकास आघाडीनं धिक्कार आंदोलन केलं. त्यासाठी मेळावा घेण्यात आला, त्यानंतर रस्त्यावर टायर जाळण्यात आलं. पालघरमध्ये चहाडे नाका इथं कुणबी सेनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे मनोर मुख्य रस्ता बंद झाला होता, तर सुमारे तासभर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होती. भंडारा शहराच्या मध्यभागी असलेले गोखले बालोद्यान अखेरची घटका मोजतंय. मागील 20 वर्षांपासून बालोद्यान बंद असल्यानं लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे बालोद्यान भका स्थितीत पोहोचलंय. पुनर्जीवित करावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24